नमस्कार मंडळी, प्रभास किचन आणि या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मंडळी, दिवाळी हा सण काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. जिकडे तिकडे फराळांची लगबग सुरू झाली आहे. तर आज आपणही फराळातील एक सोप्पा पदार्थ बनवतोय. दूध, सोडा काहीही न वापरता बिस्किटांपेक्षा खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी बनवतोय. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. गोड शंकरपाळी बनवण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी रोजच्या वापरातील वाटीने मोजून 2 वाट्या मैदा व्यवस्थित असा चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ हवे असल्यास वेलची पूड तुम्ही घालू शकता. आता एका कढईमध्ये सारख्याच वाटीने मोजून आपल्याला 1/2 वाटी पाणी घालायचं आहे. तुम्ही दूधसुद्धा इथे घालू शकता. सारख्याच वाटीने 1/2 वाटी तूप घालायचं आहे. हे तूप आपल्याला वितळून मगच घालायचं आहे. आता आपण यामध्ये गोडासाठी 1/2 वाटी पिठी साखर घालतोय. पिठी साखर व्यवस्थित अशी चाळून घ्यायची आणि मगच ती घालायची. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅस अगदी मी मंद असेवर ठेवलेला आहे, कारण की आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा नाही आहे. साखर विरघळून घ्यायचे. 2 ते 3 मिनटं छान असं गरम करून आपल्याला गॅस इथे या स्टेजला बंद करायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. तर हे मिश्रण थंड झालेलं आहे. थंड झालेलं मिश्रण आपल्याला थोडं थोडं करत पिठामध्ये घालायचं आहे. सर्वच आपल्याला लगेचच यामध्ये घालायचं नाही आणि शंकरपाळीची कणिक आपल्याला इथे भिजवून घ्यायची आहे. तर इथे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा इथे करायचं आहे. आता यामध्ये मिश्रण घालून झालेलं आहे. अगदी हलक्या हाताने आपण हे कणिक भिजवून घेऊयात. तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला मिश्रण एकजीव करायचं आहे. अगदी सैलसर कणिक भिजवून घ्यायची. त्यावरती लगेचच आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकण ठेवायचं आहे. तर इथे झाकण ठेवून 15 मिनटं झाली आहेत. झाकण आपण काढून घेऊयात. पुन्हा थोडंसं आपण हे मिश्रण मळून घेणार आहोत. तर आता मळून झालेल्या मिश्रणाचे एकसारखे आपण गोळे किंवा उंडे बनवून घ्यायचे. तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकता. इथे मी दाखवते, इथे मी 4 असे इथे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर आता लगेचच आपण शंकरपाळी बनवण्यासाठी पोळी लाटून घेऊया. आता शंकरपाळी बनवण्यासाठी पोळपाटावरती 1 गोळा घेऊन व्यवस्थित थोडासा मळून चपाती लाटतो. तशीच मध्यम जाडीची आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची. आता इथे चपाती लाटून झालेली आहे. आता मी दाखवते त्याप्रमाणे याची घडी करून आपल्याला घ्यायची. आता ह्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घडी करायचे. यामुळे काय होतं, शंकरपाळीला छान असे पदर सुटतात. आता पुन्हा एकदा ह्याला आपण असा गोलाकार शेप देऊया थोडासा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं लाटून घेऊयात. तुम्हाला हवे त्या आकारामध्ये इथे लाटून घ्यायचं आहे. तर इथे मी मध्यम आकाराची चपाती लाटून घेतलेली आहे. पुन्हा बघू शकता, इथे मी सुकं पीठ किंवा तूप न लावताच व्यवस्थित अशी लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून घ्यायच्यात. तर इथे मी चौकोनामध्ये कट करून घेतलेले आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा शंकरपाळ्या कट करू शकता. तर या पद्धतीने शंकरपाळ्या सर्वच मी इथे बनवून घेतलेल्या आहेत. दिवाळी फराळामध्ये तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते कमेंटमध्ये मला अवश्य सांगा. रेसिपी दाखवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. तर आता बघू शकता या शंकरपाळ्या व्यवस्थित अशा मी सोडवून घेतलेल्या आहेत. दुसरीकडे तेल तापवून घेतलेलं आहे. शंकरपाळी व्यवस्थित अशी यामध्ये घालून घेऊयात. कढईमध्ये मावतील याच आपल्याला तेवढ्याच आपल्याला शंकरपाळ्या यामध्ये घालायच्यात. तेल खूप कडकडीत न करता मीडियम गरम करायचं. शंकरपाळी 1 मिनिटांनी परतायला घ्यायची. आता इथे बघू शकता गॅस कमी आचेवरतीच आपल्याला ठेवायचे आहेत आणि शंकरपाळी व्यवस्थित चमच्याने अशा प्रकारे आपल्याला परतत राहायचं आहे. शंकरपाळी मस्त अशी तळून घ्यायची. थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. आणि यातील सर्व तेल नितळून घ्यायचं आहे आपल्याला. मी दाखवते त्याप्रमाणे तेल नितळून आपण ही शंकरपाळी व्यवस्थित दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. शंकरपाळी तेलातून काढल्यावर सुद्धा तळण प्रक्रिया चालूच असते. तर इथे मस्त असे शंकरपाळ्या बनवून तयार झाल्यात. लगेचच डब्यात न भरता थोड्या थंड होऊ द्यायच्या, मगच हवाबंद डब्यात ठेवायच्या. तर आजची शंकरपाळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. सोबतच अशाच रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.